शिवाजी विद्यापीठात बावीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दरम्यान आझादी का अमृत अंतर्गत विज्ञान जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला आहे नामदार प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते या सप्ताहाचं उद्घाटन होणार आहे आझादी का अमृत महोत्सवच्या माध्यमातून सिनर्जिस्टिक ट्रेनिंग प्रोग्रॅम युटिलायझिंग द सायंटिफिक अँड टेक्नॉलॉजिकल इन्फ्रास्ट्रक्चर अंतर्गत शिवाजी विद्यापीठात बावीस फेब्रुवारीपासून विज्ञान सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे या सप्ताहाच्या आयोजनासाठी नवी दिल्लीच्या डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीनं दोन कोटी रुपयांहून अधिक निधी दिला आहे अशा प्रकारच्या विज्ञान सप्ताहाच्या आयोजनासाठी महाराष्ट्रातून शिवाजी विद्यापीठाची निवड करण्यात आली आहे या सप्ताह अंतर्गत दुर्गम भागातील शालेय विद्यार्थ्यांना आमंत्रित केलं जाणार असून दररोज शंभर विद्यार्थी विज्ञान प्रदर्शनाला भेट देणार असल्याचं सायन्स इन्स्ट्रुमेंट सेंटरचे विभाग प्रमुख डॉ आर जी सोनकावडे यांनी सांगितलं बावीस फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारीमध्ये आझादी का अमृत महोत्सवच्या अंतर्गत सायन्स वीक सेलिब्रेट होत आहे या सायन्स वीकसाठी डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी नवी दिल्ली यांनी दोन पॉईंट पाच दोन करोड इतका निधी दिलेला आहे याची विशेषता अशी आहे की बाबा आपल्या या, या कोल्हापूर क्षेत्रापासून अडीचशे किलोमीटरमध्ये जितक्या काही स्कूल्स आहेत आणि विशेषतः मागासलेल्या भागातल्या स्कूल व रुरल एरियातल्या स्कूल यांना इन्व्हाइट करायचं आहे शिवाजी विद्यापीठाच्या कॅम्पसवर या पूर्ण कार्यक्रमाचे उद्घाटन बावीस तारखेला सकाळी साडे दहा वाजता ठरलेला आहे यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आपले माननीय मंत्री प्राजक्त तनपुरे साहेब हायर अँड टेक्निकल एज्युकेशन हे उपस्थित राहणार आहेत नामदार प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन होणार असून नवी दिल्लीच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे सल्लागार डॉक्टर श्याम कोहली तरुण भारत ग्रुपचे प्रमुख किरण ठाकूर कुलगुरू डॉ डी टी शिर्के यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणारे अठ्ठावीस फेब्रुवारीला या सप्ताहाची सांगता होणार आहे